आम्ही राज्यातल्या अनेक संघटना वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करायला चालू झालो की मग ते सरकार जागवतंय आणि आम्हाला काहीतरी तोंडावर पान पुसण्यासाठी आम्ही सारथीला काहीतरी आर्थिक भरपूर मदत करतो, आम्ही अण्णासाहेब पाटीलला मदत करतो, आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करतो, अशा पद्धतीचं पोकळ आश्वासन द्यायचं काम राज्य सरकारनं चालू केलेलं आहे। मी तमाम राज्यातल्या मराठा समाजाला आवाहन करतो, जोपर्यंत तुम्ही या महाराष्ट्र सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव आणणार नाही, सगळ्या संघटनांना माझी विनंती आहे, तुम्ही मोठ्या प्रमाणात दबाव आणणार नाही, राज्यात मोठ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले नाहीत, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन उभे केले नाही, तर मराठा समाजाला आरक्षणही मिळणार नाही आणि प्रलंबित प्रश्नही सुटणार नाहीत अशी आमची आज धारणा झालेली आहे। म्हणून आम्ही येत्या 25 तारखेला नवी मुंबई माताडी भवन येथे राज्यस्तरीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद आम्ही लावलेली आहे। त्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मराठा समाज आरक्षणाचे जनक आदरणीय खासदार नारायण राणे साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला येणार आहेत। त्याचबरोबर या आमच्या केंद्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत। जवळपास मराठा समाजाचे 10-15 आमदार त्या ठिकाणी येणार आहेत। आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि उद्या परवा दिवशी आदरणीय प्रताप सिंग जाधव साहेबांना आणि आदरणीय आमच्या राज्याचे राजे उदयन महाराजांना सुद्धा मी उद्या निमंत्रण द्यायला जाणार आहे। माझी एकच विनंती आहे, हा प्रश्न मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटूपर्यंत कुठल्याही मराठा समाजाच्या संघटनांनी आता घरात बसायचं नाही। जर आरक्षण पाहिजे असेल तर मराठा समाज हा रस्त्यावरच आला पाहिजे, तरच हे राज्य सरकार मग केंद्रान द्यायचं का राज्यान द्यायचं हा भाग त्यांचा आहे। आज राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे, त्याच्यामध्ये एकही मराठा समाजाचा माणूस सदस्य नाहीये। आमची विनंती आहे राज्य सरकारला की तुम्ही नवीन पुनर्गठित करा, त्याच्यामध्ये ओबीसीचे 27% आरक्षण आहेत त्यांचे 3 घ्या, मराठा समाज 30% आहे त्यांचे 3 सदस्य घ्या, तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आर्थिक मागासलेल्या लोकांचा 1 सदस्य घ्या, अशी तुम्ही कॅटेगरी करून जर ते आयोग नेमला तर कुठल्याही समाजाला न्याय द्यायला योग्य होईल। आज तुम्ही जो आयोग नेमलेला आहे त्याच्यामध्ये एकही मराठा समाजाचा सदस्य नसल्यामुळे या आयोगावर आमचा आता विश्वास राहिलेला नाही। त्याचबरोबर तुम्ही पुनर्विचार याचिका अजून दाखल केली नाही, जवळपास 1.5 महिना झाला पुनर्विचार याचिका आमच्यासारखे सामान्य माणसं कार्यकर्ते जाऊन त्या ठिकाणी दिल्लीत करतात आणि राज्य सरकार करत नाही, म्हणजे राज्य सरकारला जरा सुद्धा गांभीर्य मराठा समाजाचं राहिलेलं नाही। मराठा समाजाला गृहित धरून काम करायचं राज्य सरकारचं काम चाललेलं आहे, त्यामुळे आम्ही येत्या 25 तारखेला आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। आमच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या संघटना त्या ठिकाणी येणार आहेत, आमच्याबरोबर येणारे जे खासदार नारायण राणे साहेब असतील, आठवले साहेब असतील, त्यांना आम्ही विनंती करणार आहोत, आम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सांगड घाला, वेळ पडली तर पंतप्रधानांच्या बरोबर मीटिंग लावा, पण आमचा प्रश्न सोडवा। आम्ही प्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरच राहणार, आंदोलन तीव्र करणार, आम्ही गप बसणार नाही। काय विचारायचं आहे यामध्ये भाजपचेच नेत्यांची नावं जास्त? आज आमची एक खात्री झालेली आहे, केंद्रात जर तुम्हाला 102 घटना दुरुस्ती करल्यामुळे राज्याचे अधिकार जर काढून घेतले असतील तर त्या ठिकाणी पंतप्रधानांच्याकडे जाण्यासाठी आमच्याकडे एक मार्ग आहे। म्हणून आम्ही केंद्रातले खासदार आणि केंद्रातले एक मंत्री सुद्धा धरलेला आहे। उद्या राज्य सरकारनं आयोगाच्या माध्यमातून शिफारसी दिल्यात तर आम्हाला केंद्रात जाण्यासाठी एक रस्ता असावा, म्हणून आम्ही त्याच लोकांना तेवढं बोलवलेलं आहे। संभाजीराजे सुद्धा त्या कामातच आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सरकारवर दबाव आणतात। म्हणून आज सारथीची काल अजितदादांनी मीटिंग घेतली आणि लगेच सांगितलं की आम्ही विभागीय कार्यालय चालू करू, आर्थिक तरतूद लागली तर तरतूद देऊ, आम्ही कोल्हापुरात एक ब्रँच काढू। हे सगळं प्रत्येकाने दबाव निर्माण केल्यामुळे व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे संभाजी महाराज करते तेही चांगल्या पद्धतीने चालू आहे। आम्ही उदयन महाराज आमच्या बरोबर आले तरी आमच्या संघटनेला जास्त ताकद मिळणार आहे। आम्ही नारायण राणे साहेबांना आठवले साहेबांना घेऊन करतोय, म्हणजे तोही राज्य सरकारवर दबाव आहे, जेणेकरून राज्य सरकारवर दबाव आणून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवणे हा आमचा गेल्या 15 वर्षापासूनचा प्रयत्न आहे, तो आम्ही आता एवढ्या काठावर आल्यावर सोडणार नाही। केंद्र सरकारवर भी दबाव आणण्यासाठी पहिला प्राथमिक मीटिंग घेणार खासदार नारायण राणे साहेब आहेत, मंत्री आठवले साहेब आहेत, यांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचणार। याच्यासाठी पण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांना घेणार, आज प्रवीण दरेकर साहेब तिथं आमच्या कार्यक्रमाला प्रमुख आहेत, त्यांना आम्ही विनंती करणार, जेणेकरून मराठा समाजाचा प्रश्न सुटण्यासाठी जे काय करायला लागेल कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटायला लागेल आम्ही भेटणार। आम्ही कुठल्याही
राज्य सरकारनं आपली जबाबदारी पहिली पूर्ण केली पाहिजे, मागासवर्गीय आयोगाची पुनर्गठन केलं पाहिजे, त्या आयोगाच्या माध्यमातून 50 शिफारसी केल्या पाहिजेत, त्या शिफारसी राज्यपालांच्या मार्फत केंद्र सरकारकडे केंद्राच्या मागासवर्गीय आयोगाकडे गेल्या पाहिजेत। ज्यावेळा केंद्राकडे प्रश्न जाईल त्यावेळा केंद्राच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करायला अजिबात थांबणार नाही, पण मराठा समाजाचं आरक्षण मिळेपर्यंत आम्ही गप बसणार नाही अशी आमची भूमिका आहे। अजिबात नाही, केंद्राच्या हातात आपण राज्य सरकारच्या हातात ही आहे की राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका याच्यापूर्वीच दाखल करायला पाहिजे होती, विनोद पाटलांनी समाजाच्या वतीनं केलेली आहे। राज्य सरकारची जोपर्यंत पुनर्विचार याचिका दाखल होत नाही तोपर्यंत त्याच्यावर हिअरिंग होणार नाही। दुसरी गोष्ट, मागासवर्गीय आयोग नवीन नेमून त्याच्याकडून शिफारसी जाणार नाहीत तोपर्यंत केंद्रात काय होणार नाही। 102 घटना दुरुस्तीमुळे केंद्रानं म्हटलेलं आहे की राज्याचे अधिकार आम्ही काढून घेतलेले आहेत, पण केंद्र सरकारनं आता सध्या हायकोर्टामध्ये आपण एक त्यांनी एक अपील केलेला आहे की आम्ही कुठल्याही राज्याचा अधिकार काढून घेतलेले नाहीत, 102 घटनेमुळे कुठल्या राज्याचे अधिकार काढून घेतलेले नाहीत, हे सुद्धा भूमिका स्पष्ट केंद्र सरकार करत आहे। आता आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल तर मागासवर्गीय आयोग थ्रू राज्यपाल, थ्रू केंद्रीय मागासवर्गीय आयोग आणि त्यानंतर संसद असे 3-4 मार्ग आहेत, पण सुरुवातीला राज्य सरकारनंच ही जबाबदारी घेतली तर आपली पुढे मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे, तो राज्य सरकारनं केला पाहिजे, यासाठी आम्ही आज राज्यात आंदोलन करायला लागलो। आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा आशा राहणारच आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे प्रश्न विविध प्रलंबित आहेत तेही वेगवेगळ्या ताकदीनं आम्ही राज्यावर दबाव आणून मिळवायला लागलेलो आहे। आज सारथीचा प्रश्न अजितदादांनी काल सोडवला, तुम्ही पेपरला वाचलात, पण त्याचा पाठपुरावा आणि आमचं बर्डन असलं तर त्याच्यासाठी काहीतरी अनुदान मिळेल, त्यासाठी काहीतरी तरतूद केली जाईल, ते व्यवस्थित सारथी संस्था चालेल। आम्ही जर घरात बसलो तर आम्हाला काय मिळणार नाही ही आमची आता खात्री झालेली आहे। अजिबात नाही, कारण अजितदादांनी जे आता संभाजी महाराजांना मुद्दे दिलेले आहेत किंवा संभाजी महाराजांनी जी मागणी केलेली आहेत त्या आम्हाला कॅबिनेटचा निर्णय घेऊन हातात मंत्रिमंडळाच्या बैठकीचं पत्रक दिलेलं आहे, आम्ही एवढे एवढे पैसे दिलेले आहेत म्हणून त्याच्यातलं काहीच मिळालेलं नाही आजपर्यंत। म्हणजे आज अजितदादांनी जी घोषणा केलेली आहे ती सुद्धा मिळेल याची खात्री नाही, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहणे आणि ते मिळवून घेणे, समाजाच्या मुलांना मुलींना त्याचा फायदा होईल एवढं काम करणे हे सगळ्या संघटनेचं काम आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24